विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मागच्या तासाला आपण अध्ययन म्हणजे नेमकं काय ते पाहिलेलं आहे आणि या तासाला आपण अध्ययनावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्याविषयी माहिती पाहणार आहोत। अध्ययनावर परिणाम करणारे व्यक्तिगत घटकांमध्ये परिपक्वता, प्रेरणा, बुद्धिमत्ता, अभिरुची, अवधान आणि थकवा या गोष्टी येतात। अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये अध्ययनार्थीशी संबंधित असणारा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वय। हा व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय प्रभावी घटक मानला जातो। लहानपणी लहान बाळ जे आहे ते बाळ सरकतं, रांगतं, हळूहळू ते उभं राहतं आणि उभं राहिल्यानंतर ते चालायला शिकतं। एकदा त्याचं चालणं झालं की नंतर मग जसा जसा त्याचा शारीरिक विकास होईल, मानसिक विकास होईल, तसं तसं ते धावायला लागतं। हा एक क्रम आहे। म्हणजे वयावरती सर्व गोष्टी अवलंबून असतात आणि ठराविक वयामध्ये स्नायूंची वाढ होत असते, त्या स्नायूंमध्ये लवचिकता येत असते आणि बळकटपणा प्राप्त झालेला असतो आणि मग कोणतीही आपल्याला नवीन गोष्ट शिकायची असेल, त्यावर प्रभुत्व प्राप्त करायचं असेल, तर ह्या वय यासारखी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे। तसं म्हटलं तर वय वर्ष 18 जो काही अध्ययनार्थी आहे, विद्यार्थी आहे, तर त्याची अध्ययन क्षमता ही वाढत राहत असते। वय वर्ष 18 ते 40 असे जे अध्ययनार्थी आहे यांची अध्ययनार्थीची क्षमता ही स्थिर राहते, तर 40 अध्ययन क्षमता कमी होत असलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे वयाचा आणि अध्ययन करण्याचा जवळचा संबंध आहे। जसा जसा विकास होतो तसा तशा अनेक नवीन गोष्टी आपल्याला आत्मसात करता येतात। तसंच शिकणाऱ्याच्या संबंधित दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे लिंगभेद। आपल्याला माहीत आहे की शारीरिक रचनेतील फरकांमुळे पुरुष आणि स्त्री ह्या एकमेकांपासून वेगवेगळ्या आहेत, परंतु आपल्या समाजामध्ये पुरुषांनाच अध्ययनामध्ये अधिक संधी मिळाली जाते आणि मुलींकडे किंवा त्या स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो। मग अशा या मुलींना, स्त्रियांना अध्ययनामध्ये संधी दिली जाईलच असं होत नाही किंवा त्यांना तसं प्रोत्साहन आणि संधी मिळत नाही। म्हणजे आजही समाजामध्ये स्त्री पुरुष जो भेदभाव आहे हा भेदभाव पाळलेला आपल्याला दिसून येतो। तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकाशी संबंधित असणारे घटक। मग अध्ययन प्रक्रियेवरती हा सर्वात मोठा परिणाम करणारा घटक आहे। मग शिक्षक आहेत, शिक्षकांची वृत्ती नेमकं काय आहे, त्याची कार्यक्षमता कशी आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे आणि मानसिक आरोग्य, या सर्व गोष्टींचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या मनावर पडत असतो। मग एखादा शिक्षक सहकारी वृत्तीचा असेल तर विद्यार्थी अध्ययनामध्ये प्रेरणा घेतात। एखादा शिक्षक अतिशय कार्यक्षम असेल तर त्याच्या कार्यक्षमतेचा परिणाम प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांच्या अध्ययनावरती होत असतो। मग त्याचं व्यक्तिमत्व असू द्या, त्या व्यक्तिमत्व तो दिसायला कसाही असू द्या, परंतु त्याच्या व्यवसायानुसार, त्याच्या विषयानुसार त्याला असणारे जर कौशल्य प्राप्त झालेली असली तर असे सर्व कौशल्य तो आपल्या विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचं मानसिक आरोग्य उत्तम असतं। म्हणजेच काय की ज्या शिक्षकाचं मानसिक आरोग्य उत्तम असतं अशा शिक्षकाचे विद्यार्थ्यांशी असणारं जे नातं आहे ते चांगल्या प्रकारचं असतं। नेहमी सकारात्मक गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केला जातो आणि उत्तम मानसिक आरोग्य असल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांची हेळसांड हा संबंधित शिक्षक करत नाही। सर्वांना समानतेने वागणूक देण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा तो नेहमी प्रयत्न करतो। म्हणजेच शिक्षकाशी संबंधित असणारा घटक सुद्धा अध्ययनावरती परिणाम करत असतो। चौथा घटक आहे शाळेच्या संबंधित घटक। ज्या परिसरामध्ये आपली शाळा आहे त्या शाळेमधील एकूण वातावरण कसं आहे, म्हणजेच काही मानवी घटक त्यामध्ये आहेत, प्रशासन अधिकारी असतील, शिक्षक असतील, सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ असेल, तर यांचे एकमेकांशी संबंध कसे आहेत, संघटन नेमकं कसं आहे, विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनासाठी असणाऱ्या चांगल्या उत्तम प्रकारच्या सुविधा आहेत का, चांगल्या प्रकारचं लायब्ररी आहे का, नंतर पुस्तके आहेत का,
नंतर आधुनिक जे काही माहिती तंत्रज्ञानाची साधने आहेत यांचा पुरेसा वापर करण्याला विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिलं जातं का? भौतिक सुविधा आहेत का? किंवा शाळेमार्फत काही जे उपक्रम आहेत हे उपक्रम राबवले जातात का? ह्या सर्वांचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनार्थ्यांशी संबंध घडत असतो. म्हणजेच काय, हा सुद्धा अध्ययनावरती परिणाम करणारा घटक आहे. जर शाळा आहे पण शाळेमध्ये कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा नाहीत, विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी मुबलक प्रमाणात सुविधा शाळेकडून किंवा ग्रंथालयाकडून दिल्या जात नसेल, वातावरण जर दूषित असेल, तर अशा ठिकाणी नक्कीच विद्यार्थ्यांचं अध्ययन होत नाही. म्हणून हाही घटक महत्वाचा आहे. पुढचा महत्वाचा घटक आहे तो कुटुंबाशी संबंधित घटक. मग विद्यार्थ्याचं अध्ययन होणार आहे, तो काहीतरी शिकणार आहे आणि शिकल्यानंतर त्याच्यामध्ये जे होणारे बदल आहेत हे कायमस्वरूपी टिकणार आहेत. म्हणून घरातील वातावरण कसं आहे, मग ह्या घरातील वातावरण अध्ययनास पोषक आहे का? विद्यार्थ्यांना किंवा जे पाल्य आहेत त्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आई वडील त्यांना प्रोत्साहन देतात का? घरातील वातावरण जर समजा आई वडील भांडण करणारे असतील तर विद्यार्थ्यांच्या मनावरती त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो. आणि मग घरामध्ये जर कोणी व्यसनी असेल किंवा सतत भांडणे असेल, कर्जबाजारीपणा असेल, तरी सुद्धा अशा घरामध्ये नेहमी कलह चालत असतो आणि या कलहामुळे त्या संबंधित पाल्याचं अध्ययन होत नाही, त्यामध्ये अडथळे निर्माण होतात. मग त्या घरामध्ये सर्व जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे मुलं आहेत त्या मुलांच्या बौद्धिक स्तर कसा आहे, त्या बौद्धिक स्तरानुसार त्यांना संधी दिली जाते का? त्यांचा पाठपुरावा केला जातो का? त्यांना नेहमी प्रेरणा दिल्या जातात का? वेगवेगळ्या परीक्षांना बसण्यासाठी सहाय्य केलं जातं का? तर यांचाही परिणाम त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनाशी होत असतो. तसेच सामाजिक आणि आर्थिक दर्जा नेमकं कसा आहे, कोणत्या समाजामध्ये राहतो, तो समाजाचं नेमकं स्थान काय आहे, आर्थिक दर्जा नेमकं त्यांचा कसा आहे, घरामध्ये येणारा पैसा, वडील ज्या ठिकाणी काम करतात, आई ज्या ठिकाणी काम करतात, त्यांना नेमकं कायमस्वरूपी नोकरी आहे का किंवा त्यांना इतर रोजगारावर अवलंबून राहावं लागतं का? तर ह्या सर्व गोष्टींचा परिणाम होत असतो. जर घरामध्ये येणारा जो आर्थिक स्रोत आहे हा जर अतिशय कमी प्रमाणात असेल तर घरामध्ये पैशावरून अनेक वादविवाद होत असतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावरती होत असतो. मग घरामध्ये भावनिक वातावरण आहे का? घरामध्ये दोन तीन पाल्य जर असतील, मुलं मुली जर असतील, तर ते एकमेकांची काळजी घेतात का? तर हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी घरातील सर्व वातावरणाचं बारकाईने निरीक्षण करत असतात. मग वृद्ध आजी आजोबा असतील, ते त्यांची काळजी कशी घेतात, आपले आईवडील अशा वृद्ध माता पित्यांना कशा दृष्टीने वागवतात, मुलांकडे कसं लक्ष देतात, त्यांच्या सर्व प्रकारच्या गरजांमध्ये हे कसे सक्रिय सहभागी असतात, याचाही परिणाम त्या कुटुंबामध्ये होत असतो. आणि त्याचा जो काही प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये दिसून येत असतं. हे झालं त्या संबंधित घटकाविषयी. आता याही पेक्षा प्रमुख जे घटक महत्त्वाचे आहेत ते म्हणजे परिपक्वता, त्याला इंग्लिशमध्ये मॅच्युरिटी आपण असं म्हणतो. आणि आपल्याला माहीत आहे कोणतीही गोष्ट जर आपल्याला शिकायची असेल तर शरीराचा आणि मनाचा जो विकास आहे हा मनाचा विकास विशिष्ट पातळीपर्यंत होणं अतिशय महत्त्वाचं असतं. तुम्हाला नवीन कौशल्य शिकायचे असतील, नवीन विचार आत्मसात करायचे असतील आणि या जर दोन गोष्टी जर नसतील तर तुम्हाला नवीन विचार, नवीन कौशल्य आत्मसात करायला अवघड जातं. मग जर तुमची किंवा विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक पक्वता अतिशय योग्य असेल, उत्तम असेल, तर तो अध्ययनाचा पाया मानला जातो. जरी समजा परिपक्वता ही नैसर्गिक बाब असली तरी सुद्धा ती आपल्या इच्छेनुसार आपल्याला साध्य हो करता येत नसते, नैसर्गिकरित्याच तिचा विकास घडून आणावा लागतो. मग हे जे शारीरिक पक्वता आहे, आपण शरीराच्या विकासाच्या ज्या अवस्थेमध्ये विशिष्ट कौशल्य मिळवणे आपल्याला शक्य होते ती अवस्था म्हणजे शारीरिक पक्वता होय.
मग या पक्वतेमध्ये मज्जासंस्था आणि स्नायूंच्या विशिष्ट वाढ पूर्ण झाल्यानंतरच ही पक्वता आपल्याला येत असते. मग एक विद्यार्थी म्हणून आपणही लक्षात ठेवायला हवं किंवा अध्ययनार्थी म्हणून आपले हे लक्षात यायला हवं किंवा एक विद्यार्थी शिक्षक म्हणून आपण ध्यानात ठेवायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही भविष्यामध्ये शिकवायला जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांची शारीरिक पक्वता, त्यांची मज्जासंस्था आणि स्नायूंचे विशिष्ट वाढ झालेली आहे का. कारण शारीरिक पक्वता ही महत्त्वाची आहे आणि याच्यानंतर असते ती मानसिक अवस्था. मग मानसिक विकासाच्या ज्या अवस्थेमध्ये विशिष्ट विचार आपल्याला समजणं गरजेचं आहे, नवीन ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे, ती अवस्था म्हणजेच काय, मानसिक अवस्था आहे. आपल्याला लहानपणी सर्व गोष्टी शिकता येत नाहीत, मात्र हळूहळू जसं आपलं वय वाढतं, जशी आपली मानसिक परिपक्वता वाढते, त्या प्रकारे आपली वेगवेगळ्या विषयांमध्ये रुची वाढत असते आणि निश्चितच आपल्या अध्ययनासाठी त्या महत्त्वाच्या बाबी असतात. म्हणून विशिष्ट विचार तुम्हाला समजण्यासाठी, नवीन ज्ञान तुम्हाला मिळवण्यासाठी मानसिक अवस्था किंवा मानसिक परिपक्वता उत्तम असणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अभिरुची. अभिरुची म्हणजे, तिला इंग्लिशमध्ये इंटरेस्ट असं म्हटलेलं आहे, अभिरुची म्हणजे शुद्ध मराठीमध्ये आवड. अभिरुची म्हणजे काय आहे तर एखाद्या बाबींविषयी वाटणारी ओढ, ज्या गोष्टींबद्दल आपल्या मनामध्ये आस्था असते, मनाची ओढ असते आणि जी गोष्ट आपल्याला मनापासून करावीशी वाटते ती गोष्ट म्हणजे अभिरुची होय. मग यामध्ये मनाशी संबंधित किंवा मनाला विशिष्ट वळण लावणाऱ्या किंवा संस्कार लावणाऱ्या सर्व गोष्टी ह्या अभिरुचीमध्ये मोडतात. म्हणजे मला एखाद्या क्षेत्रात, मला गायनामध्ये अभिरुची आहे तर मी गायन करायला हवं, मला खेळांमध्ये जर अभिरुची असेल वेगवेगळ्या मैदानी खेळांमध्ये तर ती मी जोपासायला हवी, मला अध्यापनामध्ये अभिरुची असेल तर मी अध्यापनाचे सर्व कौशल्य सातत्याने शिकण्याचा मी प्रयत्न करतो. मग ह्या अभिरुचीचे दोन प्रकार आहेत, एक आहे सहज किंवा उपजत अभिरुची आणि दुसरी आहे संपादित किंवा अर्जित अभिरुची. मग उपजत अभिरुची म्हणजे काय आहे, लहानपणी पहा, लहानपणीच्या अवस्थेमधून सर्वजण गेलेले आहेत. लहानपणी आपले आई वडील आपल्याला बाजारातून त्यांनी काहीतरी खायला आणलेलं आहे किंवा खाऊबद्दल आपल्याला असणारी जी अभिरुची आहे तर ती, तो चौकसपणा आहे, ती सहज असते, उपजत असते. म्हणजे आपले आई वडील बाजारात गेल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या बॅगमध्ये पिशव्यांमध्ये काहीतरी आणलेलं आहे, यामध्ये खायला काहीतरी असेल, अशा प्रकारची चौकस वृत्ती आपली असते आणि ती सहज असते, ती शिकवावी लागत नाही. परंतु दुसरी जी संपादित अभिरुची आहे किंवा तिला अर्जित अभिरुची आपण असं म्हणतो, ही ठराविक वयानंतर एखाद्या क्षमतेचा छंद लावून घेणे, या प्रकारात ती मोडते. उदाहरणार्थ खेळ किंवा कलेचा अभ्यास, मग तुम्हाला एखादी शिल्पकला शिकायची असेल किंवा तुम्हाला क्रिकेटसारखा एखादा खेळ खेळायचा असेल, फुटबॉलसारखा खेळ असेल किंवा बुद्धिबळसारखा खेळ असेल किंवा जे मैदानी खेळ आहेत हे तुम्हाला खेळायचे आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला अभिरुची आहे, आवड आहे आणि ही गोष्ट तुम्ही काय करत आहात, ती गोष्ट तुम्ही छंद म्हणून स्वीकारत आहात. आणि असं असतं की एखाद्या गोष्टी छंद म्हणून जर स्वीकारला, छंद म्हणून तो लावला, तर छंद हा दिवसेंदिवस वाढत जातो. तो कुठेतरी भूतकाळामध्ये सुरू झालेला असतो, तो वर्तमान काळामध्ये सुद्धा चालू असतो आणि भविष्य काळामध्ये सुद्धा सतत चालणार असतो, तो म्हणजे छंद. म्हणजेच काय आहे, ती आपली आवड असते. मग ही अभिरुची कशी निर्माण करता येईल यासाठी शिक्षकांनी वर्गामध्ये नेहमी प्रयत्न करायला हवेत. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार, विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये अभिरुची आहे त्या सर्व गोष्टींची ओळख त्यांना करून द्यावी, त्यासाठी लागणारे कोणते कौशल्य आहेत त्यांची त्यांना ओळख करून दिली तर निश्चितच विद्यार्थी सुद्धा त्या दिशेने जातील. आणि अभिरुची जर असेल तर अभिरुची ज्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळवता येते. म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक प्रवृत्ती असेल, विद्यार्थ्यांच्या गरजा असतील, कल असेल, यांचा एक शिक्षक म्हणून आपण विचार करावा. आपल्या वर्गात नेहमी अनेक प्रकारचे विद्यार्थी असतात,
त्यांच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. एकच विषय जरी ते विद्यार्थी शिकत असतील तरी सुद्धा तो विषय सर्वांनाच आवडेल असं नाही, मात्र शालेय वातावरणामध्ये त्यांना ज्या गोष्टींचं अध्यापन केलं जातं, ज्या उपक्रम त्यांच्यासाठी आयोजित केले जातात, यामध्ये कुठेतरी त्यांची आवड निर्माण झालेली असते किंवा ती निर्माण होत असते आणि ती आपल्याला जोपासता आली पाहिजे, त्यांना जोपासायला आपण शिकवायला हवं. म्हणूनच मग जे बाह्य घटक आहेत, खेळ आहेत, गोष्टी आहेत, यांचा आपण एक शिक्षक म्हणून वापर करायला हवा. शाळेमध्ये विषय मंडळे असतात, साहित्य मंडळे असतात, छंद मंडळे आहेत, यांची निर्मिती आपण करायला हवी आणि अध्यापन करत असताना नेहमी नाविन्यता त्यामध्ये जर असेल तर निश्चितच विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकतात. दुसरा सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अवधान. अवधान याला आपण इंग्रजीमध्ये अटेन्शन असं म्हटलेलं आहे. अवधान म्हणजे काय? एका ठिकाणी लक्ष देण्याची क्रिया. मग जाणीवीचे केंद्रीकरण म्हणजे अवधान होय. आणि ही एक मानसिक प्रक्रिया असून एखाद्या विशिष्ट वस्तू, व्यक्ती, घटना अगर प्रसंगावर जाणीव केंद्रित करणे किंवा मनाचा ओघ तिकडे वळवणे म्हणजेच अवधान होय. अवधान म्हणजे काय? अवधान म्हणजे लक्ष केंद्रित करणे होय. मग ह्या अवधान प्रक्रियेच्या स्वरूपाविषयी जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर अवधान ही एक मनाची शक्ती नसून एक ती मनोव्यापार आहे. मग आपल्या मनाचा ओघ जिकडे असतो, ज्या विषयाकडे असतो, त्या ठिकाणी अवधान किंवा हा जो मनोव्यापार आहे हा मनोव्यापार सुरू झालेला आपल्याला दिसतो. आणि असं म्हणतात नेहमीच एकाच वस्तूवर आपण फार काळ लक्ष देऊ शकत नाही किंवा अवधान केंद्रित करू शकत नाही. आणि शक्यतो अवधान हे जागरूक अवस्थेमधील असणाराच एक मनाशी चालणारा तो व्यापार आहे, म्हणजेच मनोव्यापार आहे. जागृत अवस्थेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, ऐकता येतात, पाहता येतात, स्पर्श करता येतात आणि मग ह्या सर्व गोष्टींचा जो काही आपला बोध होतो हा सर्व मनोव्यापार आहे. मग अवधान ही एक निवडपूर्ण प्रक्रिया आहे, मनाच्या ओघावरती अवलंबून असते. आणि मग कधी कधी वर्गामध्ये शिक्षक अध्यापनाचं काम करत असतात आणि आजूबाजूला कुठेतरी क्रिकेटचे सूर विद्यार्थ्यांच्या कानी पडतात, ते TV द्वारे किंवा रेडिओद्वारे किंवा शाळेच्या जवळच असणाऱ्या मैदानावर, तर विद्यार्थ्यांचं जे मन आहे हे मन त्या अध्यापकांच्या अध्यापनावर नसून त्यांना ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे, खेळामध्ये इंटरेस्ट आहे, तिकडे ऑटोमॅटिक त्यांचं मन वळवलं जातं. मग हे अवधान खेचणारे बाह्य घटक कोणकोणते आहेत? तर पहा, उद्दीपकाची तीव्रता. उद्दीपक म्हणजे काय? आपले जे ज्ञानेंद्रिय ज्याला पाहतात आणि त्यांना पाहून आपण ज्या प्रकारचा प्रतिसाद देतो त्याला आपण त्याला उद्दीपक असं म्हटलेलं आहे. मग उद्दीपकाची तीव्रता काय आहे? आवाज, रंग, वास. समजा तुम्ही शांत ठिकाणी बसलेला आहात, वर्गात बसलेला आहात आणि आजूबाजूला मोठासा आवाज झाला तर तुमचं लक्ष त्या अभ्यासातून किंवा शांत ठिकाणी तुम्ही बसलेला आहात आणि अचानक मोठा आवाज आल्यानंतर आवाजाच्या दिशेने तुमचं लक्ष जातं, म्हणजे उद्दीपकाची तीव्रता. तुमच्या कानांनी जे काही ऐकलेलं आहे ते. मग एखादा रंग आहे, एखादा चांगला रंग तो तुम्हाला त्याने आकर्षित केलेला आहे किंवा त्या रंगावर तुमचं लक्ष वेधून घेतलेलं आहे, अशा रंगाकडे सुद्धा आपण आकर्षित होतो कारण हे सुद्धा अवधान खेचणारा बाह्य घटक आहे. वास. आपला वेगवेगळ्या प्रकारचा वास आपल्याला घेता येतात किंवा आपलं जे काही गंध आहे, म्हणजे फुलाचा गंध असेल, मातीचा गंध असेल किंवा एखाद्या रंगाचा गंध असेल, तसंच पाऊस पडल्यानंतर त्या मातीचा वेगळ्या प्रकारचा गंध किंवा खाद्यपदार्थ तळलेले असताना आपल्याला आलेला गंध, तुम्हाला चांगली भूक लागलेली आहे आणि त्याच वेळेस तुम्हाला किंवा तुमच्या नाकामध्ये त्या प्रकारचा वास आलेला आहे तुमच्या आवडत्या पदार्थाचा, तर तुम्ही त्या वासाच्या दिशेने आकर्षित होता, तुमचं अवधान तिकडे आकर्षिलं जातं. तसंच आपल्या आजूबाजूला जर आपल्याला कुणी सुगंधित असं अत्तर लावलं असेल किंवा परफ्यूम लावलं असेल तर वेगळ्या प्रकारचा जो वास आहे ह्या वासाने सुद्धा आपलं लक्ष केंद्रित केलं जातं. आकार. लहान किंवा मोठे यातील जो फरक आहे, आता आपण एखादी मोठी जाहिरात जर आपण रस्त्याच्या कडेला जर पाहिली तर त्या जाहिरातीमधील वेगवेगळे रंग आहेत,
ते वेगवेगळ्या रंगछटा आहेत त्या लक्ष विधून आपलं घेतात. तसेच आपण एखाद्या शहरामध्ये जात असो, मोठमोठ्या उंच इमारती आहेत, रस्त्यावरून जाताना जर ह्या इमारतींचं दर्शन झालं तर अशाच सर्व उंच गगनचुंबी इमारती आपण पाहतो, कारण त्यांचा आकार हा एकदम मोठा असतो, आकाराने त्या विस्तृत अशा असतात, गगनचुंबी असतात. आकार सुद्धा अवदान खेचणारा एक बाह्य घटक आहे. मग उद्दीपकाचे स्वरूप. उद्दीपकाचे स्वरूप म्हणजे काय? डोळे आणि कानाचा ज्या ठिकाणी जास्त वापर केला जातो, दृश्य घटना आपल्या सर्वात जास्त लक्षात राहतात. एखादी कादंबरी जर तुम्हाला वाचायला दिली तर ती कादंबरी कदाचित तुम्ही वाचून विसरून जाल, पण त्याच कादंबरीवर आधारित असणारा एखादा सिनेमा चित्रपट तुम्हाला जर दाखवला तर हा चित्रपट तुम्हाला संवादासहित लक्षात राहतो, कारण डोळ्यांनी पाहिलेलं आपण कधीही विसरत नाही आणि 83% ज्ञानग्रहण हे एकट्या डोळ्यांमार्फत होत असतं. नंतरचं आहे परिवर्तन, म्हणजे घड्याळातील टिकटिक चालू असते परंतु आपलं लक्ष लागत नाही, ह्या आवाजातील बदल आपल्याला झालेला दिसून येतो. एकदम शांत वातावरण आहे आणि शांत वातावरणामध्ये सुद्धा तुम्हाला जर घड्याळाची टिकटिक ऐकायला आली तर त्या टिकटिककडे तुमचं लक्ष जातं. इतर वेळेस मात्र ह्या गोंधळामध्ये त्या छोट्या टिकटिकचा सुद्धा आपला आवाज कधी येत नाही. पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हणजे काय? तर पहा, एखाद्या टीव्हीवर तुम्ही एखादी चांगली मालिका पाहता असाल, एखाद असाल किंवा एखादा कार्यक्रम पाहत असाल, त्यावेळेस ठराविक जाहिराती ज्या आहेत त्या ठराविक जाहिराती वारंवार दाखवल्या जातात आणि वारंवार दाखवलेल्या जाहिरातीमुळे सुद्धा तुमचं लक्ष किंवा तुमचं अवधान त्या जाहिरातीकडे खेचलं जातं. तुम्ही सर्व शांत बसलेला आहात किंवा तुमच्या घरातील दरवाजावर अचानक वेगळ्या पद्धतीने कुणी जरी थाप मारल्याचा आवाज जर ऐकला तर तुमचं प्रत्यक्षपणे लक्ष त्या दरवाजाकडे जातं, कारण इतर दिवशी तुमच्या दरवाजाकडे वाजणारी जी थाप किंवा इतर जी काही डोरबेल असेल किंवा कडी वाजवणं असेल, परंतु जोरजोरात जर कुणी थाप दिला तर हा निश्चितच इतर दिवसांपेक्षा असणारा वेगळा अनुभव आहे आणि त्याकडे सुद्धा आपलं लक्ष जातं. हालचाल म्हणजे उद्दीपकाची हालचाल जी आहे त्या हालचालीमुळे आपलं लक्ष वेधून घेतलं जातं. उदाहरणार्थ खेळण्याच्या दुकानात जर तुम्ही गेलात किंवा बाजारामध्ये तुम्ही गेलात तर ज्या ठिकाणी आपल्याला खेळण्याच्या दुकानामध्ये आपण गेलो तर वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्याची हालचाल किंवा ते खेळण्यांचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आकार आहेत हे पाहूनसुद्धा आपलं लक्ष तिकडे वेधलं जातं. दुसरा अवधान खेचणारा घटक आहे तो म्हणजे विरोध. पहा, सफेद असा कपडा आहे आणि त्याच्यावर काळा डाग लागलेला आहे, किंवा एखादा चांगला शर्ट घातलेला आहे आणि त्या शर्टवर शाईचे डाग लागलेले आहेत, म्हणजेच काय आहे की विरोध, म्हणजे एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीवर एखादी गोष्ट दिसणे म्हणजे विरोध आहे. पांढऱ्या याच्यावर एखादी काळी गोष्ट आपल्याला जर दिसली तर आपलं त्याकडे लक्ष वेधून घेतलं जातं. मग एखादा उंच आणि समोरून एखादा ठेंगा मनुष्य जर आला किंवा ठेंगणा मनुष्य जर आला तर ॲटोमॅटिक आपलं लक्ष तिकडे जातं की एकतर तो सगळ्यांपेक्षा उंच आहे किंवा तो सगळ्यांपेक्षा छोटा आहे. मग समजा आपण जर फिरायला चेन्नईला गेलो आणि चेन्नईला जाता आपण रामराम पाहून असं जर म्हटलं तर आपल्याला माहीत आहे चेन्नईला सर्व तमिळ भाषिक लोक आहेत आणि हे तमिळ भाषिक लोकांना जर रामराम पाहुणं हा शब्द ऐकायला गेला तर निश्चितच त्यांचं अवधान हे बोलणाऱ्या व्यक्तीकडे खेचलं जाईल. मग सजावट आहे, वेशभूषा असेल, केशभूषा असेल, आपण काही वेगळ्या प्रकारची केशभूषा जर केली सर्वांचं लक्ष आपल्याकडे जातं. वेगळ्या प्रकारची वेशभूषा तुम्ही केली असेल किंवा विशेषतः गॅदरिंगमध्ये जर वेशभूषा आणि केशभूषा ह्या करून जर विद्यार्थी आले तर निश्चितच सर्व लक्ष त्यांच्याकडे आपलंच जात असतं. मग अवधान नियंत्रित करणारे जे काही घटक आहेत ते म्हणजे काही आंतरिक घटक, म्हणजे आस्था आणि अभिरुची. अवधान ठरवणारा भाग, उदाहरणार्थ क्रिकेटचं जर वेड असणारे विद्यार्थी असतील तर हे निश्चितच रेडिओवर चालणारे जे काही कॉमेंट्री आहेत त्या कॉमेंट्रीकडे लक्ष देतील. आता अवधान नियंत्रित करणारे आंतरिक घटक कोणकोणते आहेत पहा. लक्ष कोणाचे कोणाकडे असतं?
रिक्षावाला जो आहे हा रिक्षावाल्याचे लक्ष नेहमी प्रवाशांकडे असतं. बूट पॉलिश करणारा जो व्यक्ती आहे तो नेहमी लोकांच्या बुटांकडे लक्ष देतो. समजा एखादा खिशेकापू असेल तर तो तुमच्या पाकिटावर लक्ष देईल, बरोबर. त्याच प्रकारे काही नैसर्गिक प्रेरणा असतात, भूक, तहान, शारीरिक गरजा. आपल्याला जर भूक लागली, तहान लागली तर आपलं कुठेही लक्ष लागत नाही. जोपर्यंत आपली तहान भागत नाही, आपली भूक भागत नाही, तोपर्यंत आपलं लक्ष लागत नाही. आणि मग ह्या ज्या नैसर्गिक प्रेरणा आहेत ह्या जिज्ञासा निर्माण करतात, काही कुतूहल आहे ते कुतूहल निर्माण करतात. उदाहरणार्थ भूकंप आणि त्याच्या संबंधित जर बातमी आपल्याला जर आली तर त्या बातम्यांकडे आपण सतत पाहत राहत असतो. तसंच अवधान नियंत्रित करणारे आपले काही घटक असतात, त्यामध्ये आहे तात्कालिक गरजा. समजा परीक्षा जवळ आलेली आहे आणि तुमच्याकडे नोट्स नाहीत आणि इकडून तिकडून नोट्स तुम्हाला त्या मिळालेल्या आहेत आणि त्या नोट्स मिळाल्या, तुम्ही अभ्यास केला, परीक्षा दिली आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला ह्या सर्व गोष्टी पुरवलेल्या आहेत त्या व्यक्तीला तुम्ही परत विचारलं नाही, गरजेपुरताच त्याचा वापर करून घेतला, म्हणजेच काय, गरज सुरू आणि वैद्य मरो, अशी सुद्धा आपल्या तात्कालिक गरज असल्यामुळे अवधान आपलं नियंत्रित करणारा काही आंतरिक घटक असतात. आता अवधान नियंत्रित करणारा घटक काय आहे, मनस्थिती पहा. आता प्रेमात पडलेलं जोडपं असेल तर हे एवढे प्रेमात पडलेले असतात की यांना एकमेकांचे सर्व गुण आवडत असतात. पहा, म्हणजे त्यांचा एखाद्या दुर्गुणाकडे कधीही लक्ष जात नाही. एखादा दुर्गुण जरी असला तरी ते प्रेमात सर्व माप असतं, अशा पद्धतीने त्या दुर्गुणाचा सुद्धा बचाव त्या ठिकाणी केला जातो. व एखादा उत्साही माणूस असेल किंवा एखादा निराशावादी माणूस असेल तर यांना जीवनातील फरक सहजगत्या सांगता येतो. उत्साही माणसाला नेहमी चांगल्या प्रकारचं जुगू वाटतं आणि निराशावादी जो माणूस आहे ह्या निराशावादी माणसाला जीवनामध्ये काहीही तथ्य नाही अशा प्रकारची फिलिंग त्याच्या मनामध्ये असते. तसंच सवय. एखाद्याला जर सकाळी सकाळी पूजा अर्चना करण्याची सवय असेल आणि एक दिवशी जर त्यांनी अशी पूजा अर्चना केली नाही तर दिवसभर लक्ष त्या व्यक्तीचं कधीही लागत नाही, काहीतरी चुकल्यासारखं त्याला वाटतं. आणि सातवा लास्ट घटक आहे तो म्हणजे जशी दृष्टी तशी सृष्टी तुम्हाला पाहायला मिळते. मग ह्या अवधानाचे काही प्रकार आहेत, अनैच्छिक अवधान आहे, ऐच्छिक अवधान आहे आणि अभ्यस्त अवधान आहे. अनैच्छिक अवधान म्हणजे काय, की ज्या अवधानामध्ये हेतू व इच्छा नसून सुद्धा आपल्याला पाहावं लागतं, ऐकावं लागतं. उदाहरणार्थ मोठा आवाज, आपली इच्छा होती का, आपला हेतू होता का, नाही, तरी सुद्धा आपला तो आवाज ऐकायला आलेला आहे, हे झालं अनैच्छिक अवधान. म्हणजे इच्छा नसताना सुद्धा तिकडे आपलं लक्ष जातं. ऐच्छिक अवधान काय आहे, तर गणितासारखा विषय आपल्याला शिकायचा आहे, गणितासारखा विषय पास झाल्याशिवाय आपण व पुढच्या वर्गामध्ये जाऊ शकत नाही, ह्या प्रकारची भावना असल्यामुळे आपल्याला जाणून बुजून त्या गणित विषयामध्ये आवड निर्माण करावी लागते आणि त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि तिसरा प्रकार आहे अवधानाचा, तो म्हणजे अभ्यस्त अनुभव. म्हणजे सरावाने किंवा सवयीमधील वेगवेगळ्या प्रकारच्या बदलांमुळे, शक्यतो सरावाने सगळ्या प्रकारचा बदल घडून येतो आणि ज्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, जी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे, कौशल्य मिळवायचं आहे, अशासाठी आपल्याला नेहमी सराव ठेवावा लागतो आणि सराव करण्यासाठी आपल्याला नेहमी अवधान केंद्रित करावं लागतं. याला म्हणतात अभ्यस्त अवधान. आणि काही परिस्थितीजन्य घटक असतात, म्हणजे अध्ययनासाठी बाह्य परिस्थितीसुद्धा अनुकूल असावी लागते. घरामध्ये जर चांगलं वातावरण असेल, स्त्रियांकडे चांगला पाहण्याचा दृष्टिकोन असेल, तर स्त्री पहा, स्त्रियांचा दृष्टिकोन जर कमी पाहणाऱ्यांचा जर असेल तर स्त्रियांचं अध्यापन होत नाही किंवा अध्ययन होत नाही. घरामध्ये जर प्रेमळ आणि निकोप वातावरण जर असेल तर अध्ययन चांगलं होतं, घरातील मुलंसुद्धा चांगले राहतात. आणि हुकुमशाही वातावरण जर असेल तर सर्व घरातील मोठ्या व्यक्तीचं ऐकावं लागतं आणि कदाचित त्या घरातील मुलांना भेकड वृत्ती त्यांची निर्माण होते. मग शाळेचं वातावरण प्रसन्न असेल, लोकशाहीयुक्त जर वातावरण असेल तर अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचं लक्ष चांगल्या प्रकारे केंद्रित होतं. या पुढील भाग जो आहे तो आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.